नमस्कार, मी स्नेहा, डिजिटल प्रभात मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात फुडीज कट्टा. फुडीज कट्टा मध्ये आपण विविध रेस्टॉरंट्स, छान छान खाद्यपदार्थ बनवणाऱ्या हॉटेल्सना भेट देत असतो. आज आपण आलेलो आहोत पुण्यातील सिंहगड रोडवरील एक प्रसिद्ध रेस्टॉरंट सवाई वेज येथे. अतिशय छान असा ॲम्बियन्स आहे, आल्हाददायक वातावरण आहे आणि लाईव्ह बासरी वादन चालू आहे. आणि आता मी मेनूकार्ड पाहणार आहे ऑर्डर करण्यासाठी. चला तर मग बघूयात इथली स्पेशालिटी काय आहे. मी ऑर्डर केलेला आहे सवाई स्पेशल स्टार्टर, आलू की नजाकत कबाब आणि ब्रोकोली कोको टिक्का. सो लेट्स टेस्ट इट. वाह, अप्रतिम आहे हे ब्रोकोली कोको टिक्का. खरं त्याला इंडो वेस्टर्न पदार्थच म्हणायला पाहिजे. याच्यामध्ये ना ॲक्च्युअल नारळाच्या दुधाची चव येते. ब्रोकोली विथ नारळाचं दूध म्हणजे छान. ब्रोकोली कोको टिक्का हे नाव अगदी बरोबर आहे या पदार्थासाठी असं मला वाटतंय. खूपच छान. यामध्ये ना चीज, मशरूम आणि अशा विविध प्रकारच्या मसाल्यांचा मिक्सचर असा फ्लेवर मस्त येतोय आणि ते खाताना अगदी लाजवाब लागतो. खूप छान आहे. यासोबतच आणखी एक गोष्ट सांगायची राहिली. आर्मी ऑफिसर्स जर आर्मी युनिफॉर्म मध्ये असतील तर त्यांना इथे 100% डिस्काउंट आहे आणि विदाउट युनिफॉर्म त्यांच्या आयडी कार्डवर 50% डिस्काउंट आहे. किती अमेझिंग गोष्ट आहे ना ही. आणि ही देशसेवाच म्हटली पाहिजे, नाही का. सवाई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे उद्योन्मुख खेळाडूंना आर्थिक मदत केली जाते. जसे की टेनिस प्लेयर्स असतील तर त्यांना रॅकेट देणं, क्रिकेटर्स असतील तर त्यांना स्पोर्ट्स किट्स देणं, अशा प्रकारची मदत. किती अभिमानास्पद गोष्ट आहे ना ही. कस्तुरी मोती मसाला डिश आलेली आहे आणि त्यासोबतच गरमागरम रुमाली रोटी. वा, हा जो मसाला आहे त्याच्यामध्ये कसुरी मेथीचा एक छान फ्लेवर येतोय मस्त.
आणि हे जे स्टफिंग केलेलं आहे विशिष्ट प्रकारच्या मसाल्यांबरोबर कॉर्नचं ते स्टफिंग आहे, हे दोन्ही एकत्र खायला ना अगदी छान लागतंय, लाजवाब. मला खूप आवडली आहे ही डिश. तर फ्रेंड्स, सवाईची नव्याने वाटचाल सुरू होत आहे. तांबिनी घाटामध्ये बाली स्टाईल होम स्टे याच सवीने सुरू होत आहे, त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि याच सारखे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी पाहत राहा फूडीज कट्टा फक्त डिजिटल प्रभातवरती. लाईक करा, शेअर करा आणि डिजिटल प्रभातला सबस्क्राईब करा.